नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। नऊच्या बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। माणसं मरायची वाट पाहणार काय? औषध उपलब्ध करण्यावरून जिल्हा परिषद सदस्यांचा सर्वसाधारण सभेत संताप। पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये रंगला शाब्दिक वाद। केंद्र सरकार विरोधात भाजप वगळता इतर पक्ष एकवटले। 5 जूनला बिंदू चौकात आंदोलन। यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 100% पाऊस। मराठवाड्यात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस। भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज। मराठा समाजासाठी EWS आरक्षण लागू करण्यास विलंब का? मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांचा सवाल। आणि मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात RPI जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात Channel S। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संस्थात्मक अलगीकरणावर भर देऊन विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची जागेवर अँटीजेन टेस्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांची उपस्थिती होती। जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याबाबत आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। या बैठकीत जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्यूदर कमी होण्यासाठी जिल्ह्यात 15 दिवस निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच जिल्ह्याच्या सीमांवर आणखी कडक तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं। RT-PCR किंवा अँटीजेन तपासणी अहवाल निगेटिव्ह असलेल्या आणि अत्यावश्यक कारण असणाऱ्या नागरिकांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे। हा अहवाल सोबत नसल्यास नाक्यालगत अँटीजेन तपासणी करून निगेटिव्ह अहवाल आला तरच जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे। घर अपुरं असल्यास घरातील एका बाधित व्यक्तीकडून कुटुंबातील अन्य सदस्य बाधित होत असल्याचं आढळून येत आहे। यासाठी संबंधित रुग्णांचं संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर द्यावा। फिरते विक्रेते, अत्यावश्यक सेवेतील दुकानदार, कामगार, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, मजूर यांची अँटीजेन तपासणी करून घ्यावी। तपासणीसाठी नकार देणाऱ्यांच्या विक्रीस बंदी घाला। नेमून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकानं सुरू असल्यास अशी दुकानं बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केल्या। विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची जाग्यावरच तात्काळ अँटीजेन तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले। या बैठकीत आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकानं सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली। जिल्ह्यातील रुग्णसंख्या लवकरात लवकर कमी होण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, अशी सूचना केली। आमदार ऋतुराज पाटील यांनी ग्रामीण भागातील रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत। फिरत्या पथकांमार्फत शहर आणि गावांमध्ये अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन तपासणी करावी, अशा सूचना केल्या। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या नियमांचं नागरिकांनी पालन केल्यास जिल्ह्याचा रुग्णदर कमी होईल, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला। या बैठकीत प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती दिली। बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपायुक्त निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल माळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीनं झाली असली तरी सभेतील वादाची परंपरा कायम राहिली। अनेक सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या। तुम्ही माणसं मरायची वाट पाहणार आहात का, असा संतप्त सवाल सदस्यांनी उपस्थित करत कोरोना रुग्णांना जिल्हा परिषदेनं औषध उपलब्ध करून देण्याची मागणी सभेत केली। तर 15व्या वित्त आयोगातील निधी खर्च करण्यावरूनही पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्यात काही वेळ वाद रंगला होता।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्रच गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे रुग्णांना औषध उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा परिषद सदस्यांकडे विचारणा होती आहे. जिल्हा परिषदेनं कोरोना रुग्णांसाठी औषध उपलब्ध करून देण्याची मागणी सदस्यांनी सभेत केली. सदस्य विजय भोजे, शिवाजी मोरे, प्रसाद खोबरे आदींनी माणसे मरायची वाट पाहणार आहात का असा सवाल उपस्थित केला. जिल्हा परिषदेला 15व्या वित्त आयोगातून जो निधी प्राप्त झालाय त्यातील 600 कोटी रुपयांचा निधी हा कोरोना उपाययोजनासाठी खर्च करता येणार आहे, त्यामुळं हा निधी खर्च करायला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. मात्र अनेक गावांकडून निधी खर्चासाठी प्रस्ताव आला नसल्यानं हा आराखडा अपूर्ण असल्याचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी सांगितलं. मात्र इतके दिवस आराखडा अपूर्ण का ठेवला अशी विचारणा आरोग्य सभापती हंबीरराव पाटील आणि शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी केली. 600 कोटींचा निधी किती दिवस अखर्चित ठेवणार आहात? जनतेचा पैसा आहे, जनतेसाठी खर्च होऊ द्या, त्यातून कोरोना उपाययोजनांसाठीची कामे करता येतील अशा सूचनाही सभापती यादव यांनी केल्या. मात्र सर्व सदस्यांच्या सूचना आल्याशिवाय या निधीचा आराखडा परिपूर्ण होणार नसल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी सांगितलं. यावरून उपस्थित पदाधिकाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्यासोबत वाद रंगला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी असा निर्णय घेणार असतील तर आपण निषेध करून सभात्याग करण्याचा इशारा बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी दिला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी सभात्याग करायचा अथवा सभेत बसायचं हा निर्णय आपला असल्याचं सांगितलं. यावरून बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्या शाब्दिक वाद रंगला होता. दरम्यान भुदरगड तालुक्यातील पोषण आहार घोटाळ्याचा मुद्दा भुदरगडचे सभापती सुनील निंबाळकर यांनी उपस्थित केला. पोषण आहारामध्ये 30 ते 40 लाखाचा भ्रष्टाचार आहे. वारंवार तक्रार करूनही महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ हे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी सभेत केला. त्यामुळं या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सभापती निंबाळकर यांनी केली आहे. शासनाकडून प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ष जाहीर होत नाही तोपर्यंत कोणत्याही शाळेला प्रवेश प्रक्रिया आणि फी संदर्भातील प्रक्रिया न राबवण्याच्या सूचना करण्यात याव्यात अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं करण्यात आली. या मागणीचं निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना देण्यात आलंय. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. ऑगस्टमध्ये येणारी तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असेल अशी शक्यता वर्तवली जाते. अशा परिस्थितीत शैक्षणिक वर्ष सुरू करणं जोखमीचं ठरू शकतं. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरण याचा विचार करून यावर्षीचं शैक्षणिक वर्ष 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात यावं अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. जोपर्यंत शासनाकडून अधिकृत शैक्षणिक वर्षाची घोषणा करण्यात येत नाही तोपर्यंत पालकांकडे शैक्षणिक फी संदर्भात सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणीही समितीनं केली आहे. या मागण्यांचं निवेदन समितीनं माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिलं. अनेक शाळा फीसाठी पालकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. 2020-21 या शैक्षणिक वर्षातील फी ज्यांनी भरलेली नाही अशा विद्यार्थ्यांचे निकाल दिलेले नाहीत, त्यामुळे अशा शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळामध्ये रमेश मोरे, अशोक पवार, भाऊ घोडके, अंजुम देसाई, प्रमोद पुंगावकर, चंद्रकांत पाटील, विनोद डुणुंग आदींचा समावेश होता. केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी कायद्यामुळे कामगार आणि शेतकरी देशोधडीला लागणार आहेत, त्यामुळे केंद्र सरकारच्या या मनमानी कारभाराविरोधात 5 जूनला बिंदू चौकात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे असा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अक्कम महादेवी मंडप इथं ही बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारच्या कारभारावर अनेक पदाधिकाऱ्यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीनं साखर वाटून आनंद साजरा केला. मोदी यांनी देशाची सूत्र हाती घेतल्यानंतर संसदेत शेतकरी विरोधी 3 काळे कायदे केले, त्याविरोधात सातत्यानं आंदोलनं केली. मात्र पंतप्रधान मोदी यांनी आंदोलकांशी चर्चा केली नाही. मोदी सरकारनं उद्योगपती हित जोपासत कामगारांना उद्ध्वस्त करणारे कायदे आणले. कोरोनाच्या लढाईतही केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला.
या कारभाराबाबत भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करावी असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं. पंतप्रधान मोदींच्या या कारभाराविरोधात 5 जूनला बिंदू चौकात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूराव कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड नामदेव गावडे, कॉम्रेड संभाजी जगदाळे, कॉम्रेड टी एस पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील डॉक्टर कौस्तुभ वाईकर यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाला न जुमानता नागरिकांची लूट करणाऱ्या डॉक्टर वाईकर यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी क्षीरसागर यांनी केली. तक्रारींची चौकशी करून दोषी आढळल्यास डॉक्टर वाईकर यांचा परवाना रद्द करण्याची ग्वाही प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी दिली आहे. आयसोलेशन रिंग रोडवरील डॉक्टर कौस्तुभ वाईकर आणि डॉक्टर अनुष्का वाईकर यांच्या सिद्धांत हॉस्पिटल संदर्भात तक्रारदार आणि महानगरपालिका अधिकारी यांची बैठक महानगरपालिकेत पार पडली. डॉक्टर कौस्तुभ वाईकर आणि डॉक्टर अनुष्का वाईकर यांच्यासारख्या 1-2% डॉक्टरांमुळं संपूर्ण आरोग्य यंत्रणा बदनाम होतीये. वाईकर यांच्याबद्दल 10-12 तक्रारी असताना महापालिका प्रशासनाकडून कारवाई का होत नाही असा सवाल राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या बैठकीत उपस्थित केला. यावेळी क्षीरसागर यांनी सिद्धांत हॉस्पिटलच्या बाबत सर्व तक्रारी आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तक्रार देऊनही महानगरपालिका अधिकारी कारवाई करत नसल्याबद्दल महापालिका अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. या बैठकीत तक्रारदारांनी कशा पद्धतीनं रुग्णांची आणि नातेवाईकांची लूट केली जाते याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी डॉक्टर वाईकर यांची निपक्षपातीपणे चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्याची ग्वाही दिली. बैठकीला माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त विनायक औंधकर, सहायक आयुक्त चेतन कोंडे, आरोग्य अधिकारी अशोक पोळ, शहर अभियंता नारायण भोसले, मुख्य लेखापरीक्षक वर्षा परीट उपस्थित होते. दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आज डॉक्टर कौस्तुभ वाईकर यांनी आपली भूमिका मांडली. क्षीरसागर शैक्षणिक अर्हतेबरोबर इतर मुद्दे काढून आपली आणि हॉस्पिटलची नाहक बदनामी करून त्रास देत असल्याचं डॉक्टर वाईकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. या विरोधात त्यांच्यावर 5 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असून त्यांना लवकरच कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी डॉक्टर कौस्तुभ वाईकर यांच्याकडून रुग्णांची लूट केली जात असल्याचा आरोप केलाय. तसंच त्यांच्यावर कारवाईची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर आज डॉक्टर वाईकर यांनी आपली भूमिका मांडली. क्षीरसागर यांनी वारंवार आपल्या विरोधात माझ्याकडे न्यूरोसर्जरीची कोणतीही डिग्री नाही, हॉस्पिटलचं बांधकाम विनापरवाना करण्यात आलंय, आपण शासकीय कर तसंच घरफळा भरलेला नसल्याचं वारंवार खोटे सांगत जनतेची आणि प्रशासनाची दिशाभूल करण्याचं काम सुरू ठेवल्याचा आरोप केला. ते करत असलेल्या आरोपांमध्ये कोणतंही सत्य नसून वैयक्तिक स्वार्थ आहे. आपली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे अधिकृत नोंदणी असून न्यूरोसर्जरीसाठी लागणारी योग्य ती शैक्षणिक अर्हता आहे. क्षीरसागर यांच्याकडून आपली नाहक बदनामी सुरू असून त्यांच्यावर 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असून लवकरच याबाबतची कायदेशीर नोटीस त्यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर वाईकर यांनी दिली. माझ्यावर केलेले आणि माझ्या हॉस्पिटलवर पत्नीवर केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. राजेश क्षीरसागर हे स्वार्थापोटी सूडबुद्धीने माझी नाहक बदनामी करायची म्हणून माझ्यावर वारंवार असे चुकीचे आरोप करत आहेत. माझ्या शैक्षणिक अर्हतेबाबत त्यांना ज्या काय शंका असेल दरवेळी ह्या गोष्टी करतात, त्या सर्व माझ्या डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. परत जर का त्यांनी हा मुद्दा काढला की वाईकरांकडे डिग्री नाही, त्यांनी चुकीचे उपचार केलेत असं जर का ते म्हणत असतील तर मी त्यांच्यावर 5 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि लवकर तशी नोटीसही त्यांना सोडत आहे. क्षीरसागर हे एक लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांनी आम्हाला विनाकारण त्रास देण्यापेक्षा स्वतः कोरोना सेंटर सुरू करावं, स्वार्थी राजकारण बंद करावं आणि जनतेची सेवा करावी असा सल्लाही डॉक्टर वाईकर यांनी दिलाय. आणि त्यांना माझं एक जाहीर आव्हान पण आहे की एक स्वतः कोविड सेंटर एक हॉस्पिटल चालवावं
काय अडचणी येतात त्या बघाव्या आणि मगच कोल्हापूरच्या जनतेला तोंड दाखवावं. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गावागावांमध्ये गंभीर असताना जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीकडे घनकचरा व्यवस्थापनाचं नियोजन नसल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आले. गाव स्वयंपूर्ण आणि हगणदारी मुक्त बनत असताना घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही तितकाच गंभीर बनत चाललाय. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असून प्रशासन याबाबत कधी गंभीर होणार हाच खरा प्रश्न आहे. गावच्या वेशीवर साचलेला घनकचरा, गल्लीत टाकलेला प्लास्टिकचा कचरा, वाहणारं सांडपाणी, हे चित्र आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमधील. कचरा जिल्ह्यातीलच ग्रामपंचायतीच्या परिसरातील आहे. जिल्ह्यात एकूण 1025 ग्रामपंचायती, मात्र यातील एकाही ग्रामपंचायतीकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याचं समोर आलंय. कचरा विघटीकरणासाठी ग्रामपंचायतींनी नियोजन केलं नसल्यानं गावात रस्त्यानं वाहणारं सांडपाणी, रस्त्याच्या कडेला असलेले कचऱ्याचे ढीग कायम आहेत. यामुळं ग्रामीण भागात कचऱ्याची समस्या मात्र दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. घनकचरा व्यवस्थापनाचं हे विदारक चित्र असतानाही एकाही ग्रामपंचायतीनं कचरा व्यवस्थापनाकरता पाऊल उचललेलं नाही, हे मात्र मान्य करावंच लागेल. गावांमध्ये होणारा कचरा आणि त्याची विल्हेवाट याकडे ग्रामपंचायतींचं फारसं लक्ष नसल्याचं अनेक गावांमध्ये चित्र आहे. या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनानं राज्यभरातील कोणत्याही ग्रामपंचायतीकडे कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प नसल्याचं सांगून आपली बाजू सावरली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीकडे घनकचरा व्यवस्थापनाकरता पुरेसं नियोजन नसल्याचं स्पष्ट केलंय. कोल्हापूर जिल्हा 100% हगणदारी मुक्त करण्याचं लक्ष पूर्ण झाल्यानंतर आता सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन नियोजनासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्न करतंय. यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानामधूनही आता निधी उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामपंचायतींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांच्या आता स्वतः काही ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीज किंवा घंटागाडी आहेत आणि त्याच्यामार्फत कचरा गोळा करून तो डम्पिंग करणं किंवा अन्य प्रकारे विल्हेवाट लावणं या पद्धतीनं आता सध्या ते करत आहेत. पण शास्त्रशुद्ध पद्धतीनं कचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे, म्हणजे ओला कचरा वेगळा करणं, सुका कचरा वेगळा करणं, सुक्या कचऱ्यासाठीची वेगळी प्रोसेसिंग करणं आणि ओल्या कचऱ्यासाठी वेगळं प्रोसेसिंग करणं, या संदर्भात अद्यापपर्यंत ग्रामपंचायतींमध्ये काम झालेलं नाही. कारण तसे डायरेक्शन यापूर्वी नव्हत्या किंवा त्या पद्धतीनं फोकस कधी झालेला नव्हता. पण आता शासन निर्णय त्या बाबतीत स्वतंत्र काढलेला आहे आणि स्वच्छ भारत मिशनच्या टप्पा 2 मध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन हाच प्रायोरिटीचा विषय आहे. त्यामुळे यापुढच्या कालावधीमध्ये सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये ह्या सुविधा उपलब्ध होतील. ग्रामपंचायतींनी कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला तर यातून रोजगाराची निर्मिती होऊ शकेल. मात्र यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज कचरा वेचक महिलांसाठी काम करणाऱ्या अनुराधा भोसले यांनी व्यक्त केली आहे. आपला कचरा आपली जबाबदारी समजून त्याचं वर्गीकरण करणं हे बंधनकारक आहे, परंतु याची जाणीव जागृती अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीये. आमचं असं आव्हान आहे की आपल्या शहरातील आणि जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने जर कचरा वर्गीकरण केलं आणि विशेष सरकारने आपल्या इथल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका येथील प्रशासनाने कचरा वेचकांना वर्गीकरणाच्या कामात सहभागी जर केलं, म्हणजे घरातील लोक वर्गीकरणकृत कचरा देतील आणि कचरा वेचक त्याचं फायनल वर्गीकरण करतील. ग्रामपंचायतींनी कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला तरी त्यांच्याकडे जमीन उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींकडे जमिनी नाहीत त्यांनी गायरान जमिनीवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करायचा झाल्यास त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळणं आवश्यक आहे. 1025 ग्रामपंचायतींपैकी सध्या केवळ 19 ग्रामपंचायतींकडे जमिनीची उपलब्धता आहे. तरीही पहिल्या टप्प्यात केवळ 9 ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. त्यामुळं गावं आता हगणदारी मुक्त झाली असली
तरी सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन गाव स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी काम होणं महत्त्वाचं आहे. घनकचरा व्यवस्थापन ही ग्रामीण भागातली एक मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, मात्र जमीन आहे तितकीच आहे. त्यामुळेच ग्रामपंचायती असल्या आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करायचा असला तर त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होणे हे देखील महत्त्वाचं आहे. गावामध्ये निर्माण होणारा कचरा आणि त्याची लावावी लागणारी विल्हेवाट ही समस्या मात्र दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कचरा जाळला तरी त्याचे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होतं. त्यामुळे या कचऱ्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं विल्हेवाट लावणे तितकेच गरजेचं आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतींनी घनकचरा प्रकल्प उभा करणे आणि कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणे हे देखील आता काळाची गरज आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र सिंदेसह इकबाल रेटरेकर. आता बातमी आहे पावसाची. भारतीय हवामान खात्यानं मान्सूनचा सुधारित अंदाज व्यक्त केला असून 2021 सालाच्या या हंगामात पावसाची सरासरी 101% राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं ही माहिती दिली आहे. मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या एप्रिलमध्ये हवामान खात्यानं मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये 98% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता याबाबत सुधारित अंदाज व्यक्त केला असून तो सरासरीच्या 101% असेल असा अंदाज आहे. प्रशांत महासागरात ला निना स्थिती तयार झाल्यानं त्याचा फायदा नैऋत्य मान्सूनला होणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुधारित अंदाजानुसार मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. केरळात मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार असून कोकणातही आता 2 दिवस उशिरा मान्सूनचं आगमन होणार आहे. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशहा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर जास्त असताना शहरासह जिल्ह्यातील अनेक नागरिक विनाकारण फिरतायत. मात्र अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची खैर नाही आहे, कारण अशा नागरिकांवर उद्यापासून कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी रेट हा आता खाली होत चाललेला आहे, परंतु अजूनही आपला पॉझिटिव्हिटी रेट हा 16% आसपास आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी रेट कमी करायचा आहे. पुढचे 15 दिवस कोल्हापूरसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्या इथं लॉकडाऊनसुद्धा 15 जूनपर्यंत आहे. त्याची अजून कडक अंमलबजावणी पोलीस खात्यातर्फे येणाऱ्या दिवसांमध्ये होणार आहे. त्याच्यात प्रामुख्याने 3 गोष्टी आम्ही करणार आहोत की ज्या आस्थापना विदाऊट परवानगी सुरू आहेत त्या सिलिंगची कारवाई, ज्या आस्थापनांना परवानगी आहे म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळत नाही त्यांची सिलिंगची कारवाई सुरू होणार आहे. नंबर 2, जे आपले आंतरजिल्हा नाक्याबंदीचे पॉईंट्स सुरू आहेत त्याच्यामध्ये राज्य शासनाच्या नियमावलीप्रमाणे ई पास सिस्टीम कंपल्सरी आहे, त्यांनाच आपण प्रवेश देत आहोत. पण त्यासोबतच तिथे आपण आज रिक्वेस्ट विनंती केलेली आहे कलेक्टर महोदय यांना की आपण तिथे आरोग्याचं पथक नेमावं, जेणेकरून येणाऱ्या लोकांची अँटीजेन टेस्टसुद्धा तिथे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरामधले जे विविध नाकाबंदी पॉईंट्स आहेत तिथली आपण अँटीजेन टेस्ट तिथे सुरू होती, त्याचं प्रमाण आपण महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांच्या ठिकाणी नगरपालिका CO यांना निर्देश कलेक्टर साहेबांकडनं देण्यात येतील आणि तिथे पण अँटीजेनची कारवाई सुरू होणार आहे. वाहन विनाकारण फिरणाऱ्यांची वाहन जप्तीची कारवाई मागच्या महिन्याभरापासून पोलीस दलातर्फे सुरू आहे. 8000 वाहनं जप्ती झालेली आहेत. तरी पण त्याच्यामध्ये जर अजून काही कडक लॉकडाऊन उठल्यानंतर जी लोकांची मुवमेंट वाढली त्यासाठी येणाऱ्या आठवड्यामध्ये आणि पुढच्या 15 आठवड्यामध्ये वाहन जप्तीची कारवाई अजून तीव्र आपण करायला सांगितलेली आहे. त्यासोबतच वाहन परत करताना त्यांची अँटीजेन टेस्टसुद्धा आपण पोलीस विभागातर्फे करत आहोत. उद्देश एकच आहे की कुठल्याही स्वरूपात दंडात्मक कारवाई करताना दंड गोळा करणे ही नसून लोकांनी स्वतःहून नियमावली पाळली पाहिजे, कारण नसताना बाहेर पडलं नाही पाहिजे. कोरोनाचा संसर्ग जो आहे तो आपल्याला तोडायचा आहे, साखळी तोडायची आहे. आणि तरुणांमुळे घरातली व्यक्ती असेल, आई असेल, आपले वडील असतील, आजी आजोबा असतील, यांचा संक्रमण त्यांना होणार नाही याची काळजी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पोलिसांतर्फे हे आव्हान आणि ही कारवाई जी आहे ती अतिशय तीव्र करण्यात येणार आहे. त्यासोबतच जिल्ह्यातले जी गावं आहेत ग्रामीण भागामध्ये कोरोनाचं संक्रमण वाढतं आहे,
शहरी भागापेक्षा, तर त्यासाठी जे हॉटस्पॉट आहेत हातकणंगले शिरोळ करवीर तालुक्यामधले अशा गावांची यादी घेऊन तिथले कंटेनमेंटचे झोन आहेत तिथला अंमलबजावणी आपण स्ट्रॉंग करणार आहोत. ग्राम समिती असेल त्यांच्या मार्फत प्लस ज्या ठिकाणी आपल्याला आपले होमगार्ड नेमायचे आहेत तिथे होमगार्ड नेमून किंवा काही ठिकाणी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीचे लोकांमार्फत त्या त्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी होऊन लोकं बाहेर पडणार नाहीत गावातून संक्रमण वाढणार नाही याची आपण अंमलबजावणी येणाऱ्या 15 वड्यामध्ये अतिशय स्ट्रिक्टली करणार आहोत. शासकीय नोकऱ्यांमधील मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेलं 30% पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. हा कायदा पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. 2004 साली घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सेवा ज्येष्ठतेनुसार मागासवर्गीय समाजाला 33% आरक्षण देण्यात आलं होतं. मागासवर्गीय समाजाच्या आरक्षित जागांना कोणत्याही प्रकारे धक्का न लावता उर्वरित पदही खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारनं घेतला होता. मात्र सध्याच्या सरकारनं हे आरक्षण रद्दबातल करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाच्या विरोधात RPIच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजावर अन्याय झाला असून पूर्वीप्रमाणेच पदोन्नती आरक्षण द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, रूपा वायदंडे, मंगलराव माळगे, दत्ता मिसाळ, राजेंद्र ठिकपुरले आदी सहभागी झाले होते. येत्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजप स्वबळावर लढून इचलकरंजी पालिकेवर एक हाती सत्ता आणेल असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळे यांनी व्यक्त केला. ते इचलकरंजीत पत्रकारांशी बोलत होते. केंद्रातील मोदी सरकारनं रविवारी 7 वर्ष पूर्ण केली आहेत. यानिमित्तानं भाजपच्या वतीनं सेवा सप्ताह साजरा केला जातोय. त्या अनुषंगानं इचलकरंजीत भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी भाजप पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. येत्या पालिका निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करून यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 913 रुग्णांची भर पडली आहे तर 1529 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. या कालावधीत 45 जणांचा मृत्यू झालाय. शिरोळ नगरपरिषद इमारतीचा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढू. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला अपेक्षित असलेली जागा मोजणी करून ती लवकरात लवकर हस्तांतरित करावी असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शिरोळ नगरपरिषदेतील समस्या त्याचबरोबर शिरोळमधील जुने तहसील कार्यालय शिरोळ नगरपरिषदेसाठी हस्तांतरण करणे आणि किल्लेश्वर तलाव सुशोभीकरणाच्या अनुषंगानं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना रामदार पाटील यांनी शिरोळ नगरपरिषदेच्या इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी काढण्याची ग्वाही दिली. शिरोळमधील गायरान जागा वगळून उर्वरित 20% क्षेत्रावर तलाव सुशोभीकरणासाठी परवानगी देण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, नगराध्यक्ष अमरसिंह माने, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तैमूर मुल्लाणी आदी उपस्थित होते. आमदार ऋतुराज पाटील यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून केला. वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत हा उपक्रम राबवण्याचं आवाहन आमदार पाटील यांनी केलं होतं. या आवाहनाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. वाढदिवसानिमित्त नेपोलियन सोनुले यांनी महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीला 15,000 किलो लाकडं दिली. महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक महेश भोसले यांच्याकडे ती सुपूर्द करण्यात आली. यावेळी अजय मुळे, निलेश पाटील, बिपिन घोरपडे, अभिषेक मिठारी, राहू पाटणकर, यश शिर्के, अभिजित पसारे, ओंकार डांगे, सय्यद मकानदार, अरबाज जमादार, सरफराज मकानदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर शहर NSUI आणि होमिओपॅथिक साई क्लिनिकच्या वतीनं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचारी, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, दुर्गम भागातील रहिवासी यांना मोफत होमिओपॅथिक औषधांचं वाटप करण्यात आलं. यावेळी साई क्लिनिकच्या डॉक्टर श्वेता माने, डॉक्टर अनिरुद्ध माने, उत्तर विधानसभा NSUIचे अध्यक्ष अक्षय शेळके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक थोरात, विनायक पाटील, उदय पोवार, मुबीन मुश्रीफ,
अभिषेक मिठारी, कनक जाधव, रोहित गाडीवडर, यश शिर्के, आदित्य कांबळे, सागर जाधव, आशिष माने, चंद्रकांत लोंढे, अनूप लोंढे उपस्थित होते. प्रसन्ना वैद्य युवा मंचानं आयसोलेशन हॉस्पिटलमधील गरीब आणि गरजूंना फूड पॅकेटचं वाटप केलं. महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे, पूजा आरडे, वैशाली सावंत, मंदार यादव, सागर गोरे, प्रथमेश वैद्य, शुभम साळोखे, मयूर नाळे, सुनील कारंडे, गौरव शिंदे, पैलवान शुभम जाधव, ओंकार बंडी, मनीष पाटील, विकी खामकर, इंद्रजित चव्हाण, कपिल जाधव, शंतनू लाखे, ओंकार शिंदे, प्रणव वैद्य यांनी हा उपक्रम राबवला. कसबा बावडा इथल्या नुसरत मुजावर राज सरकार यांच्या वतीनं आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर मधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अल्पोपहार, फळे, सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात आलं. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल माळी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक, राजवीर मुजावर, माजी परिवहन समिती सभापती मनीषा बुचडे, बाबा बुचडे, अमित चौगले, राकेश भोई, संग्राम यादव, हजी अब्दुल हमीद मिरशिकारी, आकाश कदम, विशाल तपकिरे, बाळासाहेब बेलेकर, श्रीधर गुरव, ओंकार देसाई, संग्रामसिंह यादव, सागर शिंदे, बंटी सावंत, अनूप पाटणकर, जुबेर मुल्ला, मयूर रायकर उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील युवक काँग्रेस तसंच आमदार ऋतुराज प्रेमेंच्या वतीनं जानकी वृद्धाश्रम घोसरवाडी इथं धान्य स्वरूपात मदत दिली. व्यवस्थापक पुजारी यांच्याकडे ही मदत सुपूर्द केली. यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलिसांना मास्कचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी शेडशाळचे सरपंच गजानन चौगुले, ऋषिकेश मिठारे, महेश चौगुले, निखिल चौगुले, स्वप्नील आवळे, जीवन केरीपाळे, सूरज शहापुरे, शुभम केरीपाळे, आकाश मिठारे, उमेश चौगुले आदी उपस्थित होते. निवृत्ती चौकाच्या परिसरातील गरिबांना कर्तृत्व फाउंडेशनच्या वतीनं अन्नदान करण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे पृथ्वीराज सूर्यवंशी, विराज सरनाईक, योगेश निंबाळकर, युवराज साबळे, अक्षय देसाई, प्रदीप माने, शिवराज सूर्यवंशी, मुकुंद कदम कर्तृत्व फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. अल्पसंख्याक युवक काँग्रेसचे सर्जेराव साळोखे आणि दस्तगीर शेख यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य सैनिक वसाहत भारतनगर इथं 500 कुटुंबांना धान्य, भाजी आणि जीवनावश्यक साहित्याचं वाटप केलं. कुरुंदवाड शहरासह परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास पूर्व मौसमी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली होती, तर सखल भागात अनेक घरात आणि मुख्य बाजारपेठेतील काही दुकानात पावसाचं पाणी शिरलं. सोमवारी सायंकाळी कुरुंदवाड, नृसिंहवाडी, औरवाड परिसरात अचानक ढग दाटून आले होते. वादळी वाऱ्यामुळे ढेपनपूर भागातील दोन मोठे वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होतं. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानात पाणी शिरल्यानं दुकानदार व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. शहरातील माळभाग कॉलेज परिसर, 478 झोपडपट्टी परिसर, त्याचबरोबर शहरातील अनेक घरात या पावसाचं पाणी शिरलं. पालिकेनं पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं पूर्ण करावीत अशी मागणी होतीये. आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अभिजित खतकर यांनी राबवलेले सामाजिक उपक्रम स्तुत्य आहेत, असं प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी केलं. कळंबा सुर्वेनगर इथं आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका प्रदान आणि गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कळंबा सुर्वेनगर इथले सामाजिक कार्यकर्ते अभिजित खतकर यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुर्वेनगर प्रभागासाठी रुग्णांची सोय व्हावी यासाठी रुग्णवाहिका प्रदान केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय एनडी पाटील फाउंडेशन आणि अभि खतकर युवा मंचच्या वतीनं परिसरातील गोरगरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या कार्यक्रमाला स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख आणि सिने अभिनेते भरत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शारंगधर देशमुख यांनी खतकर यांच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं. सिने अभिनेते भरत जाधव यांनी खतकर यांच्या वृक्षारोपण, सॅनिटायझर वाटप, औषध फवारणी, स्वच्छता अभियान, अन्नछत्र यासारख्या उपक्रमांचं कौतुक केलं. अभिजित खतकर यांनी भविष्यातही आमदार सतेज पाटील यांच्या सहकार्यातून सुर्वेनगर प्रभागासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी एन डी पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम पाटील, उमेश कांबळे, सचिन परीट, सुनील रसाळ, शामराव केळुसकर, सतीश मुगडे, राहुल शिंदे, सुरेश कानकेकर,
किशोर देसाई, दिलीप गवळी, प्रकाश बर्गे, रोहित सावंत, संजय भनागडे, संदीप पाटील, भीमराव देसाई आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते. मराठा समाजासाठी EWS आरक्षण लागू करण्याचा राज्य सरकारनं घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र हे आरक्षण लागू करण्यास शासनाला इतका विलंब का लागला याचं उत्तर राज्य शासनानं द्यावं अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी इचलकरंजीत केली. EWS आरक्षणामुळे मराठा समाजातील तरुणांना प्रवेशासह नोकरीतही संधी मिळणार आहे. ज्या क्षणी ESBC आरक्षण रद्दपातळ ठरलंय त्याचवेळी राज्य शासनानं मराठा समाजाला EWS आरक्षण लागू करणं गरजेचं होतं. हे आरक्षण लागू करायला शासनानं विलंब का लावला असा सवाल मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशरावदादा पाटील यांनी केलाय. सरकारच्या या चालढकलपणामुळेच मराठा समाजाचं फार मोठं नुकसान केलं असून त्यांचे हक्कच काढून घेण्याचं महापाप सरकारनं केल्याचा आरोपही त्यांनी केला. हेच आरक्षण वर्षभरापूर्वी दिलं असतं तर वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला असता. मात्र शासनाच्या विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय झालं असून त्याला सर्वस्वी राज्य शासन जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी केला. आम्ही इथून पुढच्या काळात गनिमी काव्याने जाऊन ढोल वाजवून तीव्र आंदोलन करायची भूमिका तमाम मराठा संघटनांनी घेतलेली आहे आणि त्याची 3 तारखेला 3 जूनला कोल्हापुरातून लवकरच घोषणा होणार आहे. आता मराठा समाज रस्त्यावर उतरून आरक्षण घेतल्याशिवाय गप असणार नाही, आता नाही तर कधीच नाही अशी मराठा समाजाची आता भावना झालेली आहे. दरम्यान आपल्या मागण्यांवर ठाम असून त्याची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. 3 जून रोजी कोल्हापुरात राज्यभरातील प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचं सुरेशदादा पाटील यांनी सांगितलं. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशः विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इचलकरंजीत गृह विलगीकरणाच्या नावाखाली अनेक रुग्ण सोय नसतानाही घरीच उपचार घेत आहेत, त्यामुळे घरातील अन्य लोक बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृह विलगीकरणात असलेल्या 120 कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी जाऊन पालिका प्रशासनाच्या पथकानं पाहणी केली. या पथकानं सोय नसलेल्या 30 कोरोनाबाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केलं. इचलकरंजीत कोरोनाबाधितांची संख्या वाढतीय. अनेक बाधित गृह विलगीकरणाच्या नावाखाली सोय नसतानाही घरीच उपचार घेत आहेत, त्यामुळे घरातील अन्य लोक बाधित होण्याचा धोका आहे. काही रुग्ण तर बाहेर फिरत आहेत, त्यामुळे गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीनं 6 पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकानं गृह विलगीकरणात असलेल्या 120 कोरोनाबाधित रुग्णांपैकी ज्यांच्या घरी वेगळी खोली तसंच वैयक्तिक सोयीसुविधा नसलेल्या 30 कोरोनाबाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती केलं. या पथकांमध्ये इचलकरंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रदीप ठेंगल, आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार, उपमुख्याधिकारी केतन गुजर, आरोग्य सभापती संजय केंगार, खेमचंद लालबेग यांचा समावेश होता. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळेसह तालुक्यातील ठिकठिकाणी पूर्व मोसमी पावसानं सुमारे 1.5 तास हजेरी लावली. या पावसामुळे धूळवाफ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. आज दिवसभर वातावरणात प्रचंड उष्णता होती. दुपारी 1:30 नंतर वातावरणात बदल होऊन सुमारे 1.5 तास पाऊस झाला. धूळवाफ पेरणी, भात तरोटे आणि ऊसाची भरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची पावसामुळे धांदल उडाली. अचानक पाऊस झाल्यानं सर्वच कामांचा खोळंबा झाला. शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून मराठा महासंघाच्या वतीनं 1 जून ते 6 जूनपर्यंत कोरोना सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. याचाच एक भाग म्हणून आज CPR चे प्रभारी अधिष्ठता डॉ सुधीर करवते आणि बंटी सावंत यांच्याकडे सॅनिटायझर मशीन, सिरिंज, हँडग्लोव्ज, मास्क सुपूर्द करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शशिकांत पाटील, केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील, बबनराव रानगे, विजय अगरवाल, उत्तम जाधव, कादर मलबारी, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, मदन बागल, हेमंत घाग, महादेव पाटील, अवधूत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात दातृत्वाची भावना मनात ठेवून कोल्हापूरकरांनी समाजातील गरजूंना मदत करावी असं आवाहन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केलं. न्यू पॅलेस इथल्या छत्रपती शाहू विद्यालयाच्या 1998-99 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
न्यू पॅलेस इथल्या छत्रपती शाहू विद्यालयाच्या 1998-99 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजातील गरजूंना मदत करण्याबरोबरच जनावरांना चारा आणि स्मशानभूमीला शेणी दान हा उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमाचा शुभारंभ श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते झाला. कोरोना काळात प्रत्येक कोल्हापूरकरानं मनात दातृत्वाची भावना ठेवून समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केलं. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि मधुरी महाराजे छत्रपती यांच्या हस्ते 35 नवजात बालकांच्या मातांना धान्य किट आणि प्रोटीन पावडर वाटप करण्यात आलं. यानंतर छत्रपती शाहू विद्यालयाच्या 1998-99 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजातील गरजूंना धान्याचं किट वाटप केलं. या उपक्रमासाठी माजी नगरसेवक नियाज खान, जहिदा खान, सुप्रिया निंबाळकर, सईब भोसले, सपना चव्हाण, कुणाल शहा, संग्राम सोळंकी, प्रशांत कांबळे आणि सावंतकुमार माने यांनी विशेष सहकार्य केलं. राधानगरी इथल्या कोविड केंद्रांना गाद्या आणि बेडशीटची संख्या कमी असल्याची माहिती मिळताच सुशील पाटील कौलवकर मंचानं मदतीचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी 100+ अधिक गाद्या आणि बेडशीट दिल्या आहेत. राधानगरी तालुक्यात कोरोनाशी सक्षमपणे लढा देण्यासाठी कोविड केंद्रांना एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत कोविड केंद्रांना लागणारं साहित्य दानशूर व्यक्ती, संस्था, संघटनांनी वस्तुस्वरूपात देण्याचं आवाहन करण्यात आलं. या आवाहनाला प्रतिसाद देत महसूल कर्मचारी संघटना, पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील, राज कन्स्ट्रक्शन, दिगंबर पाटील, योगीराज पाटील, आनंद भार्गावे, पुष्कर प्रधान, अमित तिंदवानी, निलेश नारकर, सुयोग पाटील, पूर्वा आणि विभा कुलकर्णी, सुनील शुक्ल, केदार पायमल आदींनी 100+ अधिक बेडशीट आणि गाद्या तहसीलदार मीना निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी सुशील पाटील कौलवकर, हिंदूराव चौगले आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळात दूध व्यवसायामुळे शेतकऱ्यांचा विकास साधला. जगभरात दुग्ध व्यवसाय हा आर्थिक स्थैर्य प्राप्त करणारा ठरलाय. दुग्ध क्रांतीमुळेच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडत आहे असं प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी केलं. करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथं जागतिक दूध दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिरोली दुमाला इथं जागतिक दूध दिनानिमित्त छत्रपती शाहू सहकारी दूध व्यावसायिक संस्थेतील दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना अध्यक्ष विश्वास पाटील यांनी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या काळात दूध व्यावसायिकांमुळे अनेकांना आर्थिक आधार मिळाल्याचं सांगितलं. संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, माधव पाटील, माजी सरपंच एस के पाटील, बलभीम विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, तुकाराम पाटील, अशोक पाटील आदींनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी संजय पाटील, के वाय पाटील, महादेव टिंगे, सागर कारंडे यांच्यासह दूध उत्पादक सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते. कोरोनामुळे चित्रपट, नाटक आणि मालिका या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय. या क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि कलाकारांच्या मदतीसाठी नेक्सस नाईट एंटरटेनमेंट ही चित्रपट निर्मिती संस्था पुढे आली आहे. कोल्हापूर ही मराठी चित्रपटांचं माहेरघर समजलं जातं. गेली अनेक वर्ष या ठिकाणचे तंत्रज्ञ आणि कामगार मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांसाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. मात्र कोरोना संकटामुळे या व्यवसायापुढं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या व्यवसायावर चरितार्थ चालवणाऱ्या लोकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. मात्र सामाजिक भान जपत अनेक संस्था, संघटना त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. नेक्सस 9 एंटरटेनमेंट या चित्रपट निर्मिती संस्थेच्या वतीनंही या क्षेत्रातील कामगारांना मदतीचा हात देण्यात आलाय. संस्थेच्या शिवायन या आगामी चित्रपटातील सर्व सहकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली आहे. यावेळी निर्माते प्रशांत राजपूत, दिग्दर्शक मकरंद लिंगनूरकर, जयदीप मोरे, महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, अभिनेते राहुल राजपूत, मंजित माने, एनडी चौगले, जयदीप निगवेकर, विकी बिडकर, निर्मिती व्यवस्थापक अमर मठपती उपस्थित होते. इचलकरंजी भाजप पक्षाच्या वतीनं माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या, धोंडीराम जावळे, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, ॲडव्होकेट भरत जोशी, अरविंद शर्मा, अरुण कुंभार, राजेंद्र पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दैनंदिन आहारात दुधाचा वापर करावा असं आवाहन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केलं. जागतिक दुग्ध दिनाचं औचित्य साधून गोकुळच्या वतीनं आज सीपीआर इथं दूध वाटप करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीनं जागतिक दुग्ध दिनानिमित्त आज सीपीआर सेवा रुग्णालय आयसोलेशन हॉस्पिटल इथल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना 1000 सुगंधी दुधाच्या पाकिटांचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दुधाचा आपल्या दैनंदिन आहारात वापर करावा असं आवाहन केलं. याप्रसंगी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, अभिजित तायशेटे, संभाजी पाटील, बयाजी शेळके, मार्केटिंग अधिकारी उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, सीपीआरचे अधीक्षक डॉक्टर सत्यवान मोरे, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम, आयसोलेशनचे डॉक्टर रमेश जाधव, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, बंटी सावंत, अभिषेक डोंगळे, राजवीर नरके आदी उपस्थित होते. लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यानं रिक्षा व्यावसायिक आर्थिक अडचणीत आलेत. राज्य सरकारनं रिक्षा व्यावसायिकांसाठी 1500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले. हे अनुदान मिळवण्यासाठी जिल्हा शिवसेनेच्या वतीनं कपिलतीर्थी इथल्या मित्रप्रेम मंडळाच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या वतीनं कपिलतीर्थ मार्केट इथं मित्रप्रेम मंडळ कार्यालय आणि जुना बुधवार पेठेतील शिपुगडे तालीम इथं रिक्षा व्यावसायिकांसाठी ही नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आज कपिलतीर्थ मार्केट इथं मित्रप्रेम मंडळाच्या कार्यालयात जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना सर्व कागदपत्रांसह नोंदणी करून राज्य सरकारच्या अनुदानाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केलंय. यावेळी शहर प्रमुख शिवाजी जाधव, मंजित माने, हर्षल सुर्वे, संजय धुमाळ, राजू जाधव, निलेश जाधव, चेतन आष्टेकर, वैभव जाधव, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील 6000 लिटर क्षमतेच्या लिक्विड ऑक्सिजन प्लांटला गळती असून त्या संदर्भात कळवूनही संबंधित कंपनीकडून दुर्लक्ष केलं जात आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नाशिकमध्ये झालेल्या दुर्घटनेचा धडा घेऊन तातडीनं ही गळती दुरुस्त करण्याची गरज आमदार आवाडे यांनी व्यक्त केली. आमदार प्रकाश आवाडे यांनी आज दुसऱ्यांदा रुग्णालयाला अचानकपणे भेट दिली. त्यावेळी रुग्णालयात जबाबदार अधिकारी कोणीच उपस्थित नसल्याचं दिसून आलं. सुमारे 40 ते 45 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन अद्यापही वापराविना पडून असल्याचं निदर्शनास आलं. ऑक्सिजनची गरज ओळखून विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दिलेत, मात्र त्याचा अद्यापही उपयोग केला जात नाही. ऑक्सिजन प्लांट लिकेज संदर्भात संबंधित कंपनीला कळवल्यानंतर त्यांच्याकडून अन्य मुद्द्यांवरच उत्तर देण्यात आलं असून हे हास्यास्पद आहे. अतिदक्षता विभागासाठी स्वतंत्र जम्बो सिलिंडरद्वारे आणि स्वतंत्र पाईपलाईनमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनातून बरे झालेल्यांसाठी रुग्णालयातील 31 स्पेशल रूममध्ये ऑक्सिजन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि NIV मशीन एकमेकाला जोडून त्याद्वारे विना पाईप रुग्णाला थेट ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं. यावेळी नगरसेवक सुनील पाटील, आरोग्य सभापती संजय केंगार, अभिजित पटवा, कपिल शेटके, विजय पाटील, फरीद मुजावर आदी उपस्थित होते. कागल तालुक्यातील यमगे इथल्या लक्ष्मीबाई हरी सातुशे या 29 मे पासून बेपत्ता आहेत. त्यांची उंची 5 फूट असून रंग सावळा आहे. या वर्णनाची महिला आढळल्यास 99 22 46 50 53 किंवा 98 23 68 24 98 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी टेमलाईवाडी उड्डाणपूल इथून एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतलंय. रणजित गुरव असं त्याचं नाव असून त्याच्याकडून 7,20,000 रुपये किमतीच्या 24 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. शहराच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला टेंबलाईवाडी उड्डाणपूल इथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रणजित गुरव असं त्या चोरट्याचं नाव असून तो उजळाईवाडी इथं राहणारा आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 7,20,000 रुपये किमतीच्या 24 दुचाकी जप्त केल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यराज घुले, विनायक सपाटे आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं कृषी महाविद्यालय इथं 130 बेडचं तर पंजाबराव देशमुख वसतिगृह इथं 70 बेडचं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी आज कृषी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरच्या कामाची पाहणी केली. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माणसं मरायची वाट पाहणार काय? औषध उपलब्ध करण्यावरून जिल्हा परिषद सदस्यांचा सर्वसाधारण सभेत संताप. पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये रंगला शाब्दिक वाद. केंद्र सरकार विरोधात भाजप वगळता इतर पक्ष एकवटले. 5 जूनला बिंदू चौकात आंदोलन. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 100% पाऊस. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस. भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज. मराठा समाजासाठी EWS आरक्षण लागू करण्यास विलंब का? मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांचा सवाल. आणि मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात RPIची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.